अपना सर्वांचे कराड आर्किटेक्ट्स एंड इंजीनियर्स असोसिएशन तर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो। थोर संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे त्याप्रमाणे, इवलेसे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावारी। या उक्तीप्रमाणे सन 1992 साली मोजक्याच सभासदांनी स्थापन केलेली दी कराड आर्किटेक्ट्स एंड इंजिनियर असोसिएशन या संस्थेचा आज वटवृक्ष झालेला आहे। या संस्थेचा अध्यक्ष म्हणून 57व्या अभियंता दिनाच्या पुरस्कार सोहळ्यासमोर मी अपना समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे, त्याचा निश्चितच मला सार्थ अभिमान आहे। आज आपण जो पुरस्कार सोहळा संपन्न करतोय त्याची आमच्या संस्थेने सन 2005 सालापासून अव्याहतपणे सुरू केलेली प्रथा आहे। आजपर्यंत स्थापित त्या अभियांत्रिकी क्षेत्रावरमधील भरीव असे कार्य केलेल्या अनेक प्रतिभा संपन्न अशा व्यक्तींना आम्ही या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। अशा प्रत्येक सोहळ्याला आजच्या व्यासपीठा इतकाच दर्जेदार व्यासपीठ आम्हाला नेहमीच लाभलेला आहे। तसे पाहता आमच्या संस्थेचा स्थापना मागचा मूळ उद्देश हा संस्थेतील जे सभासद आहेत त्यांच्या व्यवसायाशी निगडीत समस्यांचे निराकरण करणे, त्याबरोबरच आमच्या व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानांची माहिती आमच्या सर्व सभासदांना होणे, कामी चर्चासत्र आयोजित करीत राहणे, जेणेकरून याचा सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा लाभ देता येतो। सर विश्वेश्वर या पुरस्काराचे सन्माननीय सत्कारमूर्ती श्री संतोष शेलार साहेब यांचा परिचय करून देण्यासाठी येतो उभा आहे। सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील दिवळी गावामध्ये सरांचा जन्म झाला। प्राथमिक, माध्यमिक, त्यानंतर उच्च शिक्षणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिला जाणारा स्पर्धा परीक्षेमधून निवड होऊन प्रथम पब्लिक वर डिपार्टमेंट अर्थात PWD येथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून पदभार सांभाळला। त्यानंतर सुपरिटेंडिंग इंजिनियर व सध्या चीफ इंजिनियर PWD म्हणून ते कार्यरत आहे। सरांनी माणसांची मने जुळून त्याचबरोबर आपल्या कुशाग्र बुद्धीने व कल्पकतेच्या माध्यमातून दुर्गम भागामध्ये रस्ते बांधणीचे काम, ग्रामीण भागामधील कमी खर्चामध्ये टिकाऊ रस्ते बांधण्याचे काम, घाट रस्त्यामधील धोकादायक वळणे कमी करण्याचे काम, तलावामधील नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून जुन्या तलावांमधील गाळ काढून त्याची खोली वाढवण्याचे काम करून जनसामान्यांची तहान भरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। रस्ता सुरक्षा हा सर्वांसाठी दुर्लक्षित विषय आहे, परंतु मानवाच्या जीवनाची किंमत ओळखून सरांनी रस्ता सुरक्षा हा विषय गंभीररित्या घेऊन त्याकरिता प्रबोधन व जनजागृती करण्याचे अतिशय मोलाचे काम केलेले आहे। वेळोवेळी रक्तदान शिबिर घेऊन तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदतही केलेली आहे आणि आपलं समाजकार्यही दाखवलेलं आहे। कोरोना महामारीच्या काळामध्ये जनसामान्य माणसांची नाळ जवळून घेऊन माणुसकीचेही दर्शन त्यांनी घडवलेले आहे। धन्यवाद सर। यानंतर श्री जितेंद्र पांडुळ आर्किटेक्ट संस्था सेक्रेटरी यांनी मानपत्राचे वाचन करावे अशी विनंती आहे। दी कराड आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन कराड सर विश्वेश्वर या पुरस्कार प्रदान निमित्त मानपत्र प्रति माननीय श्री संतोष गजानन शेलार मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य यासी सस्नेह नमस्कार। साताऱ्याच्या अजिंक्यताऱ्याच्या सुरम्य कुशीतील कोरेगाव तालुक्यातील दुडी ही आपली जन्मभूमी। माणसाच्या अंतरंगात पांढरून पाहणाऱ्या पिता श्री गजाननराव आणि माता सो द्रौपदा यांच्या प्रपंचाच्या वेळीवर बहरलेला संतोष म्हणजे आपल्या रूपातील सुपुत्र होत। कृष्णेच्या हव्या काठावर आपले बालपण जडले घडले। शालेय जीवनापासून आपल्यातील प्रज्ञावंत व ज्ञानार्थी अखंडपणे ज्ञान साधना करीत राहिला। याचे फलित म्हणजे आपल्यातील अत्यंत कल्पक आणि प्रतिभाशाली
स्थापत्य विशारद सुपरपणे साकारलेल्या स्थापत्य शास्त्रातील पदवीधर अभियंता ही पदवी होय. ज्ञान साधनेच्या या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्या मनावर कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात अण्णांच्या पवित्र विचारांचा विलक्षण प्रभाव राहिला. तसंच हा पुरस्कार जिथं कृष्णा कोयनेचा प्रतिसंगम वसलेला आहे असं प्रगत असं कराड शहर म्हणून जे नावारूपास आलं आहे, जिथं आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे त्या कराड भूमीतून हा सन्मान केला जातो आहे हे जास्त भारवणार आहे. त्या तिहेरी गोष्टीसाठी म्हणूनच मी दप्तर दप्तर या पुरस्कारासाठी हो म्हटलं. माझ्या आई वडिलांसमोर, नातेवाईकांसमोर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या मित्रांसमोर आणि अशा उत्तीर्ण व्यक्तिमत्वांच्या हस्ते आणि उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळतोय हा माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण. घरच्या लोकांकडून आणि आपल्या मातीतून मिळालेली शाबासकीची थाप पुढील कामासाठी, पुढील प्रगतीसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल म्हणून मी या पुरस्कारासाठी हो म्हटलं. अन्यथा या क्षेत्रात खूप उत्तुंग व्यक्तिमत्व असतात, मी एक त्यातला छोटासा घटक आहे. अभियांत्रिकेच्या आवडण्यातला एक छोटासा वाळूचा कण आहे. मिळालेला हा जो काही पुरस्कार आहे तो मला परमेश्वराच्या कृपेमुळं, आई वडिलांच्या आशीर्वादामुळं, नातेवाईक आपते यांच्या प्रेमामुळं आणि मित्रांच्या शुभेच्छामुळं मिळाला आहे असं मी मानतो. त्यामुळं हा विश्वेश्वर या पुरस्कार मी तुम्हा सर्वांना समर्पित करतो. या प्राप्त झालेल्या पुरस्कारांमुळं मी अतिशय आनंदी झालो आहे, भारावून गेलो आहे, कृतार्थ झालो आहे. पण यामुळं माझ्या जबाबदारीत जबाबदारीत वाढ झाली याची मला जाणीव आहे. म्हणून आपल्या समाजासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या राज्यासाठी भविष्यात जास्तीत जास्त जेवढं करता येईल तेवढं भरीव काम करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन. यासाठी तुमच्या सर्वांचं आशीर्वाद, प्रेम, शुभेच्छा कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा सर्वोच्च पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य भूमिपुत्राला दिल्याबद्दल मी असोसिएशनचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. अध्यक्षांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी त्यांचा मुळे गौरव करायचा आहे. 85.70% असे गुण या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. एकदा जोरदार काळात मिळवले. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयर. त्यानंतर पुढील विद्यार्थ्यांनी तयार व्हायचं आहे. तृतीय वर्ष पदविका स्थापत्य विभाग व्यंकटेश सुरेश माळी याही विद्यार्थ्याचं आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मानित केले जातात. 91.85% असे गुण या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न होत आहे. द्वितीय वर्ष पदवी स्थापत्य विभागमधील नम्रता चंद्रकांत गिरी गोसावी या विद्यार्थिनीने व्यासपीठावरती याचा माननीय इंद्रजीत देशमुख साहेब, माननीय आशिष नायक साहेब, माननीय आजचे सत्तार मान्य संतोष गजानंद शेनाथ साहेब, माननीय महेश कुमार पाटील, माननीय मोहनराव चव्हाण, माननीय जितेंद्र पांगळ, माननीय मिलिंद पाटील, इथं उपस्थित बंधुभावी बघी, आत्ता जे इंद्रजीत देशमुख साहेबांनी सांगितलं तोही मला पहिलाच प्रश्न आहे की ह्या क्षेत्राशी तसा माझा काही संबंध नसताना अध्यक्ष म्हणून मला का बोलवलं. आणि मी हा विचार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने ही जी लक्षात आली की आज आपल्या देशामध्ये जो बदल होत चाललेला आहे, ज्या वेगानं बदल होत चाललेला आहे, माझं असं म्हणतं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जागे झालो आणि इन्फ्रास्ट्रक्चरला काय महत्त्व आहे हे या देशामध्ये आत्ता आमच्या लक्षात आलेलं आहे. संयोजक आयोजक माझी आपल्याला विनंती आहे की या सत्कारानंतर लगेचच पीपीटी प्रेझेंटेशन होणार आहे. मी आशिष नाईक सध्या वर्किंग टाटा प्रोजेक्ट्समध्ये आहे आणि इथं मला तुम्ही हे प्रेझेंटेशन द्यायला कराड असोसिएशनना चान्स दिला त्याबद्दल मी
खूप गुंतागुंतीने आहे, तर वेळ न घालवता आपण प्रेझेंटेशन चालू करूया. प्रेझेंटेशनसाठी माझ्याबरोबर माझे दोन सहकारी आलेले आहेत, जे या प्रोजेक्टचे सुरुवातीपासून प्लॅनिंगचं काम बघतात. विजय आणि अजय दोघे आहेत माझ्याबरोबर इथं. तर हा सध्याचा जो अटल सेतू MTHL, याचं आताचं नाव आहे अटल सेतू, हा इंडियामधला फर्स्ट लॉंगेस्ट सी लिंक ब्रिज प्रोजेक्ट आहे. त्याची टोटल लेंथ आहे 21.8 किलोमीटर. हा 6 लेन फास्टेस्ट एक्सप्रेसवे कनेक्शन आहे, जो मुंबई ते नवी मुंबई ह्या दोन्ही बेटांना जोडतो. आणि याच्यामुळं जे आपण नवी मुंबईतून मुंबईला 20 मिनिटात ट्रॅव्हल करू शकतो. ह्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली 3 पॅकेजेस आहेत, पॅकेज 1, पॅकेज 2, पॅकेज 3. तर सध्या टाटा कंपनीनं, देवू आणि टाटा जेबीनं आम्ही जे काम केलेलं आहे ते पॅकेज 2 आहे. तर माझ्या प्रेझेंटेशनमध्ये आपण मेनली फोकस पॅकेज 2 कन्स्ट्रक्शनवरती ठेवणार आहे. ज्याच्यामधून ह्या प्रेझेंटेशनमध्ये मी काही फिल्म्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा समुद्रामधलं काम कसं झालं त्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतो. या प्रोजेक्टची जी आमच्याकडं जो पॅकेज होतं, पॅकेज 2, जे सेंटरमधलं पॅकेज आहे, त्याची लेंथ होती 7.8 किलोमीटर आणि त्याची कॉस्ट होती 5,712 करोड. जे क्लायंट आहेत, जे ओनर आहेत त्या प्रोजेक्टचे, MMRDA. या प्रोजेक्टसाठी आमचा JV पार्टनर होता देऊ बरोबर आम्ही JV केलेली होती. प्रोजेक्टची कमिशमेंट डेट जी आहे ती 23 मार्च 2018 आहे आणि याचं इनॉग्रेशन जे झालेलं आहे प्रोजेक्टचं ते 5 जानेवारी 2024 साठी झालेलं आहे. तर जसं मी सांगितलं पॅकेज 2, तर टोटल लेंथ या प्रोजेक्टची जी आमच्या पॅकेजची होती ती 7.8 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये हा पोर्शन जो आहे, इथं रॅम्प आहे, ते 2 किलोमीटरचे रॅम्प आहेत. या प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट बेसिकली 3 पार्ट्समध्ये डिवाइडेड आहे, मरीन सेक्शन, इंटरटायडल सेक्शन आणि लँड सेक्शन. तर मरीन सेक्शनमध्ये 24 आवर्स पाणी अवेलेबल असतं, पण इंटरटायडल सेक्शन जो आहे हा खूप क्रिटिकल पोर्शन होता, ज्याच्यामध्ये फक्त हायटाईडच्या वेळी पाणी अवेलेबल असतं, बाकी इतर वेळी मड फ्लॅट मड एरिया आहे. आणि फ्लेमिंगोसाठी हा एरिया फेमस आहे. आणि ते राहिलेला जो हा रॅमचा पोर्शन आहे, याच्यामध्ये मँग्रोजसाठी खूप परमिशन आणि जसं सरांनी म्हटलं एन्व्हायरमेंटलच्या याच्यासाठी, तर याच्यामुळे प्रोजेक्ट डिले होण्याचं जे कार्य आहे, कारण हा प्रोजेक्ट JRDA टाटाने 1972 सेंट्रल गव्हर्नमेंटला करण्यासाठी सूचना केली होती, पण होता 2024 आला. तर ह्या एन्व्हायरमेंटल आणि या सगळ्या परमिशन्समुळं मध्यंतरच्या काळात पॉलिटिकल इश्यू हा पाठीमागं पडला.